विद्यार्थी मित्रांनो आणि मैत्रिणी नमस्कार राज्य लोकसेवा आयोगाने म्हणजे एम पी एस सीने गेल्या काही दिवसांमध्ये एक वेळापत्रक अंदाजित वेळापत्रक जाहीर केले ज्याच्यामध्ये इतर परीक्षांबरोबरच आपली जी पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा यांच्या अंदाजित तारखा दिलेल्या आहेत आणि विषयानुरूप पहिल्या सत्रात कोणता पेपर दुसऱ्या सत्रात कोणता पेपर त्यानंतर कोणता पेपर केव्हा होणार याचं हे अंदाजित वेळापत्रक दिले तर मित्रांनो लक्षात ठेवा हे अंदाजित वेळापत्रक खूप महत्त्वाचं असतं येऊ घातलेली परीक्षा त्याचं नियोजन कसं करावं यासाठी आपल्याला कोणता पेपर केव्हा आहे त्याच्या अभ्यासासाठी किती वेळ मिळेल त्याच्यानंतर रिव्हिजन कसे प्लॅन करायची एक्झॅक्टली पेपरच्या वेळी काय होणार आहे हे आपल्याला माहिती असावं लागतं यूपीएससी अशाच प्रकारचं वेळापत्रक जाहीर करत असते त्यानुसार आपण अपन आपल्यासमोर ही माहिती आहे आणि ही माहिती मी तुम्हाला विश्लेषित करून सांगणार आहे आता पहा राज्यसेवा परीक्षा जून दोन हजार तेवीस रोजी होणार आहे त्याच्यामध्ये फारसा बदल नाही आहे जी एस आणि सी सॅट हे जे आधीच आहे तेच आहे ठीक आहे आणि असा निकाल जुलै महिन्यात लागणार आहे म्हणजे साधारणतः एक दीड महिन्यात निकाल लागणार आहे ठीक आहे आता इथे पहा चार जून म्हणजे आजपासून जर तुम्ही विचार केलात तर साधारणतः एक नऊ एक महिने आपल्याला मिळत आहेत अभ्यासासाठी बरोबर त्यानुसार मग पूर्वपरीक्षेच्या अभ्यासाला नेमकी केव्हा सुरुवात करायची याचं नियोजन आपल्याला आत्ता येईल पण यात सर्वात महत्वाचा मुद्दा तो बर। ल, आहे तो म्हणजे मुख्य परीक्षेचं वेळापत्रक आता हे मुख्य परीक्षेचं जे वेळापत्रक आपलं आलेलं आहे ते पहा तीस सप्टेंबर दोन हजार तेवीस ही तारीख आहे बरोबर म्हणजे साधारणतः आपल्याला वर्षभर मिळते मुख्य परीक्षेच्या तयारीसाठी आणि जर तुम्ही पाहिलं तर तीस सप्टेंबर रोजी निबंधाचा पेपर होणार आहे आता हा निबंधाचा पेपर जो आहे तो मराठी आणि इंग्रजी ठीक आहे असा त्या त्या लँग्वेजमध्येच होणार आहे त्याच्यात हिंदी भाषा वगैरे नसणार आहे असो हा पेपर साधारणतः दोनशे पन्नास मार्काचाच असणार आहे त्यानंतरनं पहा एक ऑक्टोबरला म्हणजे लगेचच त्यानंतरनं मराठी भाषा पेपर आणि इंग्रजी भाषा पेपर असे दोन होणार आहेत आता मराठी भाषेचा पेपर हा सकाळच्या सत्रामध्ये होईल आणि इंग्रजी भाषेचा पेपर जो आहे हा दुपारच्या सत्रामध्ये होईल ठीक आहे आणि त्यानंतरनं पहा एक ऑक्टोबर नंतरनं मध्ये विराम आहे विश्राम आहे सुट्टी आहे म्हणजे त्याच्यानंतरचा पेपर डायरेक्ट सात ऑक्टोबरला आहे म्हणजे दोन तीन चार पाच आणि सहा असे पाच दिवस जे आहेत ठीक आहे पाच दिवस जो आहे तो मध्ये विश्राम आहे किंवा आपण त्याला विराम म्हणूयात ठीक आहे आणि या पाच दिवसामध्ये तुम्हाला काय करायचंय या उर्वरित उर्वरित तीन पेपर जे आहेत त्यांची उजळणी ही करायची आपल्याला त्याच्यामध्ये सात तारखेला जी एस वन आणि जी एस टू अर्थात सकाळ आणि दुपार अशा पद्धतीने पेपर होणार आहेत आठ ऑक्टोबरला जी एस थ्री आणि जी एस फोर सकाळ आणि दुपार ठीक आहे अशा पद्धतीने पेपर होणार आहेत आणि लगेचच नऊ ऑक्टोबरला म्हणजे ऑप जी जनरल स्टडीजचे पेपर झाल्यानंतर न कुठलीही सुट्टी नाहीये युपीएससी मध्ये जनरली अशी सुट्टी असते सर्वसामान्यपणे सुट्टी दिली जाते ठीक आहे आता इथे आपल्याला काय नियोजन करावं लागेल की ही लेखी परीक्षा असल्यामुळे बऱ्याचदा विद्यार्थ्यांना थकायला होतं पेपर लिहून लिहून आणि म्हणूनच इथे विराम दिलेला असतो मध्ये परंतु ने असा कुठलाही विराम दिलेला नाही मध्ये त्यामुळे आपल्याला या तीन दिवसासाठी स्वतःला मानसिकदृष्ट्या तयार करायचंय ठीक आहे त्यामुळे या दिवशी हा नऊ ऑक्टोबरचा जो दिवस आहे त्याच्यामध्ये सात आणि आठ ऑक्टोबरचा तुमचा जो थकवा आहे पेपर लिहिण्याचा तो तुम्हाला इथे जाणवू शकतो आणि म्हणून स्वतःला त्या पद्धतीने आपल्याला तयार करायचंय लेखन सराव वगैरे करताना या गोष्टींचं आपल्याला भान असलं पाहिजे की आपला सलग इतकं लिहायचंय असो तर इथे सुट्टी नाही हे लक्षात घ्या आणि त्याप्रमाणेच आपल्याला तयारी करावी लागेल याच्यामध्ये वैकल्पिक विषय पेपर एक आणि पेपर दोन अशा पद्धतीनं आपल्याला त्याची सुरुवात करावी लागेल तर हे जे वेळापत्रक आहे माझ्या दृष्टिकोनातून ह्या वेळापत्रकाकडे जर पाहिलं तर हे वेळापत्रक पुरेसं दमछाक करणारं राहील कारण इथे जर सुट्टी असते तर फारसा मुद्दा आला नसता परंतु वैकल्पिक विषयाच्या आधी रिव्हिजनसाठी तुम्हाला सुट्टी नाहीये सुट्टी जी तुम्हाला आहे ती पाच दिवस हा जो विराम अवस्था आहे म्हणजे दोन ते सहा ऑक्टोबर ही ही सुट्टी आहे ठीक आहे आणि याच्यात तुम्हाला जी रिव्हिजन करायची ती तीनही दिवसांची तुम्हाला रिव्हिजन करावी लागणार आहे असो त्याच्यानंतर ना काही तथ्ये आहेत पहा याच्यामध्ये मी काही महत्वाची तथ्य आणि निरीक्षणं नोंदवलीत ह्या टाइम टेबल वरून आपल्याला काही महत्वाची निरीक्षणं सापडतात आता पा जसं की काय की एमपीएसी चार जून पूर्व परीक्षा असणार आहे जुलै दोन हजार तेवीस म्हणजे साधारणपणे एक ते दीड महिन्यात लागेल हे आपल्याला वेळापत्रकावरनं समजलं मुख्य परीक्षा ही तीस सप्टेंबर ते नऊ ऑक्टोबर दोन हजार तेवीसच्या दरम्यान पार पडेल मुख्य परीक्षेचा निकाल जो दो जानेवारी दोन हजार चोवीस म्हणजे साधारणतः तीन साडेतीन महिन्यांमध्ये आयोग लावण्याची शक्यता आहे पूर्व मुख्य परीक्षा साधारणतः चार महिन्याचा अंतर आहे पूर्व प्रिलिम्स आणि मेन जर तुम्ही पाहिलं साधारणतः चार महिन्याचा अंतर आहे म्हणजे या चार महिन्यामध्ये ऑप्शनल सारखा विषय हेवी विषय ठेवू नका कारण खरं तर पूर्ण चार महिने नाही चार महिन्यापेक्षा काही दिवस त्यामध्ये कमी आहेत त्यामुळे नवीन ऑप्शनल सारखा विषय प्रिलिम्स नंतर सुरुवात करणं याच्यामधून फारसं काही हाती लागणार नाही त्यामुळे ती तयारी आपल्याला आत्ताच करावी लागणार आहे आणि जनरल स्टडीचे जे चार पेपर आहेत त्याच्यामध्ये सुद्धा ऐंशी टक्के सिलेबस कमीत कमी ऐंशी टक्के सिलेबस हा जो आहे तुमचा तो पूर्ण झालेला पाहिजे तर आणि तरच उर्वरित चार महिन्यामध्ये तुम्ही उरलेला भाग कव्हर करून आणि उजळणी करून आणि लेखन सराव करून परीक्षेसाठी सज्ज होऊ शकता निबंध आणि भाषा विषयाचे पेपर बघा सलग दोन दिवसात होणार आहे निबंध आणि भाषा विषयाचा पेपर त्यानंतरनं दोन ते सहा ऑक्टोबर ही सुट्टी असेल विराम असेल आपण पाहिलेलं आहे आणि पाच दिवसांच्या विश्रांतीनंतरनं सात आठ ऑक्टोबर आणि नऊ ऑक्टोबर असे सलग जनरल स्टडीज आणि ऑप्शनलचे पेपर होणार आहेत ठीक आहे आणि लक्षात घ्या सगळ्यात महत्वाचं जे मी सांगितलं तुम्हाला की मुख्य ऑप्शनलसाठी रिव्हिजनसाठी सुट्टी नाही आहे त्यामुळं त्याची रिव्हिजन आपल्याला आधीच करावी लागेल शॉर्ट नोट्स बनवाव्या लागतील चांगली उजळणी करावी लागेल असो त्याच्यावर आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये बोलूयात आज इथेच थांबूयात थँक्यू